इंग्रजी नववर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या या सणाच्या निमित्ताने आता नाशिकच्या पतंग मार्केटमध्ये देखील गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहेत. मकर संक्रांतीच्या निमित्ताने पतंगोत्सवाचं विशेष असं एक नातं असतं आणि या निमित्ताने नाशिककर जे आहेत ते आता पतंग खरेदी करतायत. यंदाच्या वर्षी मार्केटमध्ये आपण बघितलं तर विविध आकाराच्या पतंग ज्या आहेत त्या विक्रीसाठी दाखल झालेल्या आहे. गेल्या वर्षी पुष्पा 2 सिनेमा आणि त्याचप्रमाणे गदर 2 ह्या सिनेमांची प्रेक्षकांमध्ये क्रेज होती आणि ह्याच सिनेमांचे जे बॅनर जे आहेत ते पतंगीच्या रूपाने आता विक्रीसाठी आलेले आहे. त्याच पद्धतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बॅनर असलेली पतंग देखील आता विक्रीसाठी बाजारात उपलब्ध झालेली आहे. या दृश्यांमध्ये आपण जर बघितलं तर नरेंद्र मोदी आणि त्यांचे फोटो असलेल्या पतंग ज्या आहेत त्या विक्रीसाठी आलेल्या आहे. ये कोहिनूर भारत को 500 वर्षों के बाद मिला है, इसे खोने मत देना, अशा प्रकारचे संदेश लिहिलेले ज्या पतंगी आहेत त्या देखील विक्रीसाठी आहेत. आपल्यासोबत या विक्रेते देखील आहेत, त्यांच्याकडून आपण नेमकी जाणून घेणार आहोत यंदाच्या वर्षी कोणत्या प्रकारच्या पतंग ज्या आहेत त्या मार्केटमध्ये आले. यंदाच्या वर्षी नेहमीप्रमाणे बरेली पतंग, रामपूर पतंग, गुजरात खंबात पतंग याची दरवर्षाप्रमाणे मागणी असते. त्या आहेत पण विविध ज्या नवीन नवीन जसे नरेंद्र मोदीजींची पतंग, पुष्पा, गदर, नवीन नवीन फिल्म येतात, कार्टून्स, त्यांच्या त्यांची मागणी भरपूर असते कार्टून्सची आणि पिक्चर पोस्टर, पॉलिटिकल पोस्टर त्याप्रमाणे दरवर्षी बाजारात येत असतात. यावर्षी याची चांगली मागणी आहे. नरेंद्र मोदीजींची पतंग आहे, त्याच्यात जे संदेश दिलेले आहेत त्या पतंगांच्या मार्फतनं संदेश चांगले दिलेले आहेत तर त्या लोकांपर्यंत ते आणखीन पोहोचावेत, जेणेकरून लहान लहान मुलं पतंग उडवतात ते सुद्धा वाचतील तर त्यांना त्याचं काही ना काही इफेक्ट त्यांच्यावर होत जाईल असा संदेश आहे. तर हुस्ता मत तुटणे देना किंवा 500 साल बाद कोहिनूर हिरा मिला आहे. जसं नाशिकला मोदी जी काल येऊन गेलेत, 75 वर्षानंतर नाशिकला राम मंदिरात आणि गोदा घाटावर कोणी पंतप्रधान पहिल्यांदा नाशिकात येऊन गेले त्याचा ते जास्त आम्हाला अभिमान आहे. आपण बघतोय की अशा रीतीने काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा झाला होता नाशिकला आणि त्याच निमित्ताने आता नाशिककरांशी देखील नरेंद्र मोदींचं एक खास असं नातं तयार झालेलं आहे आणि याच निमित्ताने बाजारात नरेंद्र मोदींचे फोटो असलेले पतंग देखील विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहेत. त्याचप्रमाणे विविध आकाराच्या अनेक पतंग ज्या आहेत त्या देखील नाशिककर खरेदी करतायत. साधारणतः कमीत कमी 5 रुपयापासून ते 100-150 रुपये अशा विविध रुपयांच्या पतंगी ज्या आहेत त्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत आणि अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने नाशिककर देखील खरेदीसाठी गर्दी करतायत. कॅमेरा पर्सन विकीसह मी चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.